नमस्कार मित्रांनो, मी रोहन, आपण पाहतात शेती संगोपन यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलो आहोत बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील महाकाली गोट फार्म, जो की सर्वांना तुमच्या परिचयाचे आहेत की तेजीजी लेंगरे। नमस्कार। नमस्ते। शेळी पालनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चारा नियोजन महत्त्वाचं असतं मित्रांनो, तर त्यामध्ये विविध प्रकारच्या चाऱ्याची लागवड केली आहे। आज आपण सध्या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट आहे तुतीचा। तर शेळी पालनामध्ये आपल्या जर यांच्याकडे जवळपास 350-400 आफ्रिकन बोर्डे शेळ्या आहेत, तर त्यांनी त्या आफ्रिकन बोर्डे शेळ्यांसाठी तुती हा चारा त्यांनी वापरलेला आहे। त्या चाऱ्यापासून कोणता फायदा झाला किंवा त्यापासून तुतीचा फायदा काय आहे, त्याचं महत्त्व काय, हे आपण आज आपण जाणून घेऊ। नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी तेजस लेंगरे, राहणार बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथून। आज आपण आहात बामणी महाकाली गोट फार्ममध्ये आणि आज आपण बघत आहात तुती या पिकाची लागवड। तर तुती हे पीक जे आहे हे मी खूप दिवसापासून शेळी पालनामध्ये माझ्या डोक्यात होतं की झिरो मेंटेनन्सवर शेळ्या करायच्या, त्यामध्ये तुती या पिकाची लागवड आपण केलेली आहे। 5 ते 6 प्रकारचा माझ्याजवळ चारा आहे, हिरवा चारा, आणि आज सपोर्टिव्ह खुराक म्हणजे मका असेल, गुळीपेंड असेल, शेंगपेंड असेल, सरकीपेंड असेल, लोकं वेगवेगळ्या प्रकार, गहू असेल, लोकं वेगवेगळ्या प्रकारचा जो सपोर्टिव्ह खुराक शेळीपालनामध्ये वापरत आहेत, त्याच्याऐवजी जर आपण योग्य मॅनेजमेंट म्हणजे चारा मॅनेजमेंट जर योग्य पद्धतीने केला तर आपल्या फार्मवरती गोळीपेंड शेंगपेंडीची गरज नाही, याचं खात्रीशीर मी तुम्हाला सांगतो। त्याच पद्धतीनं तुती या पिकाची मी तुम्हाला ओळख करून देतो। हा जो चारा आहे हा विवन जातीचा तुती आहे, यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, भरपूर कॅल्शियम आहे, आणि त्याच पद्धतीनं या पिकाची लागवड म्हणजे आपण 3x3 सरी सोडू शकता आणि प्रत्येकी 3x3 सिंगल थापीने म्हणजे एका बाजूला आपण 1.5 ते 2 फुटाने याची लागवड करू शकता। सर्वसाधारण एका रोपामधील अंतर जर आपण 2 फूट जर ठेवलं तर एक चांगल्या प्रकारे आपल्याला चारा मिळतो आणि हा चारा वर्षानुवर्ष मिळू शकतो, म्हणजे एकदा लागवड केली की तुम्हाला कम्प्लिटली लॉंग लाईफ मिळू शकतो। तर या चाऱ्याचं वैशिष्ट्य असं की याचा जो खाण्याचा रेशो आहे तर याची सालसुद्धा शेळ्या खातात। मी पाठीमागं तुम्हाला सांगितलं होतं की तुतीया पिकाची सालसुद्धा शेळ्या खातात, तर ह्याची पानं रुंद येतात। हा विवन जातीचा तुत्या, एक चांगल्या प्रकारचा तुती, हा चांगल्या जातीचा तुत्या, याचं हेक्टरी प्रमाण जवळपास 60,000 टनाच्या आसपास ह्याचं हेक्टरी उत्पादन निघतं आणि त्याच पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने शेळ्या खातात। आता जर ह्याची हाईट बघितली आपण, म्हणजे जर तुतीया पिकाची जर उंची बघितली आपण, तर आत्ता ही उंची जवळपास 6 फुटाच्या आसपास आपण बघत आहात, परंतु अगदी 12 फूट, 14 फूट, 16 फूट, 18 फुटापर्यंत उंच असा तुती जातो। आणि जरी समजा आपल्याला तुती हे पीक आपल्याला काढण्यासाठी थोडा लेट झालं किंवा थोडं कमी जास्त इकडं तिकडं झालं तरीसुद्धा ते चालून जातं, कारण ते तुम्हाला कुठलाच प्रकारचा प्रॉब्लेम देत नाही आहे। तुती जरी लेट झालं तरीसुद्धा त्याची पानं वाढतील, त्याची उंची वाढेल आणि खूप चांगल्या पद्धतीनं शेळ्या याला खातात। दुसरी गोष्ट अशी की मी सांगितलं तुम्हाला तुती हे तुतीची सालसुद्धा खाल्ली जाते, शेळ्यांवरती चमक येते, एक वेगळ्या प्रकारची चमक शेळ्यांमध्ये येते आणि तुमचा जो शेळ्यांचा जो सपोर्टिव्ह खुराक आहे तो पूर्णपणे बंद केला जातो। तर हिरव्या चाऱ्यावर लक्ष द्या आणि हिरव्या चाऱ्यावरमध्ये तुती हा एक, मी सांगितल्या 5 ते 6 प्रकारच्या चाऱ्यामध्ये तुती हा एक चारा आहे जो की 17 फूट 18 फुटापर्यंत आपल्याला उंची देतो। त्याच पद्धतीनं तो खूप चांगल्या पद्धतीने खाल्ला जातो, पानं शेंडा तर ह्याचा खाल्ला जातोच, परंतु शेळ्या याची सालसुद्धा खातात। आणि ह्याचं वापरण्याचं प्रमाण म्हणजे आता तुतीचं पीक जर बघितलं तर जवळपास आपल्याला उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, हिवाळा असो, कुठल्याही ऋतूमध्ये कुठलाही रोग त्या तुतीवरती येत नाही। थंडी असो, पाऊस असो, ऊन असो, काही असो, वाढणे आणि उत्पादन देणे एकच या पिकाला माहिती आहे। त्यामुळे तुती हे पीक शेळीपालनासाठी वरदान आहे, खूप चांगलं आहे, खूप छान पद्धतीनं तुती याला खातात। तर तुती या पिकाची लागवड करण्यास शेळीपालनामध्ये हरकत नाही। आणि जर कोणाला तुतीचे स्टिक पाहिजे असेल, तुतीचं रोप पाहिजे असेल, तर ते महाकाली गोट फार्ममध्ये अवेलेबल आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। जर लॉंग रूटवर पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही स्टिक देऊ, जर जवळ असेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीनं सोय होत असेल तर आम्ही तुम्हाला रोपही देऊ।
म्हणजे तुम्हाला तुतीचं रोप पाहिजे असेल तरी मिळेल आणि स्टिक अवेलेबल पाहिजे असेल तरीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत स्टिक पोचवू शकतो. मग ते ट्रान्सपोर्ट असेल, कुरिअर असेल, आमच्या मित्राच्या मुंबई साईडला गीतांजली ट्रॅव्हल जातात त्या ट्रॅव्हल्समरून ओव्हरून अगदी आम्ही कराड, सातारा, पुणेमधले जे काय आहे किंवा आठ ठाणे दादरपर्यंत आम्ही या स्टिका मुंबईमध्ये पोच करू शकतो. आणि जर कोणाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर असा आहे की 988-12-13-30 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला ऑर्डर करू शकता. त्याच पद्धतीनं दुसरा एक नंबर माझा घ्या, 99-75-48-42-46 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर याची रोपं किंवा स्टिक हवी असेल तर आम्ही तुम्हाला ह्याची तो रोपं किंवा स्टिक तुम्हाला आम्ही देऊ शकतो. धन्यवाद. तर पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.